नियोजनाचा कसा आहे पैसा व्यवस्थित पुरतोय का वैसेच गरज काय कार्यक्रमाला 123 गाव आहेत आंदोलन गोदा पाटेलनी आम्ही सगळ्या पोरांनी दोन दोन पाच पाचशे रुपये केलेले आहेत नुसती साऊंड सिस्टम ते लागत आहे का पैसा लागत नाही माईक अँड साऊंड सिस्टम फक्त समाजाची जिद्द लागते समाजाची एकजूट लागते याच्यावर आरक्षण मिळणार आहे पैशाचा त्याचा विषय याच्यात कशाला काहीच संबंधच नाही आम्ही कोणाकडे रुपये घेतला नाही घेणार बी नाही म्हणून आता कोण तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं सभेसाठी पैसा कुठून आणला ते म्हटले पैशाची काय गरज आहे पैसे कशाला लागतात समाज म्हणजेच सगळं काही आहे असं त्यांनी म्हटलं आम्ही सगळ्यांनी मिळून गाव वर्गणी केली आम्ही सगळ्यांनी मिळून आमचा जो पाहिजे असणार आहे तो पैसा उभा केला आणि शेवटी पैशाची गरजच काय असं ते म्हटलं इथे मराठा बांधव एकत्र येतोय हाच सगळ्यात मोठा पैसा आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे मंडळी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे आता संपूर्ण महाराष्ट्रभर खूप मोठ्या पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात हे विस्तारित झालेलं आहे आणि या आंदोलनामुळे आता सरकारला खडबडून जागं करण्याचं काम मनोज जरांगे पाटील त्यांचे सहकारी आणि मराठा समाज करतो आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आज संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी त्यांच्या सभा आज होऊ घातलेल्या आहेत आज बिडकीन पैठण विहामांडवा आणि मध्यरात्री आंतरवाली सराटी या ठिकाणी सभा होणार आहेत आणि या दरम्यान पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला होता की सभेसाठी पैसा कुठून आणला ते म्हटले पैसा कशाला पाहिजे मराठा समाज म्हणजेच सर्व काही असं म्हणत त्यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका झटक्यात देऊन टाकलेली आहे तर मंडळी खरंच या सभेचं आयोजन नियोजन कसं होतं आम्ही जाऊन मंत्रवाली सराटी गावामध्ये जिथे परवा सभा होणार आहे त्या ठिकाणी आढावा घेतला आणि नागरिकांना विचारण्यात आलं की कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टींचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे त्यांच्या प्रतिक्रिया ह्या फार बोलक्या आहेत बघूयात काय म्हणतात आंतरवाली सराटी गावातले नागरिक नियोजनाचा कसा आहे पैसा व्यवस्थित पुरतोय का पैसेच गरज काय कार्यक्रमाला 123 गाव आहेत आंदोलन गोदा पाटेलनी आम्ही सगळ्या पोरांनी दोन दोन पाच पाचशे रुपये केलेले आहेत नुसती साऊंड सिस्टम ते लागत आहे का पैसा लागत नाही माईक अँड साऊंड सिस्टम फक्त समाजाची जिद्द लागते समाजाची एकजूट लागते याच्यावर आरक्षण मिळणार आहे पैशाचा त्याचा विषय याच्यात कशाला काहीच संबंधच नाही आम्ही कोणाकडे रुपये घेतला नाही घेणार बी नाही राजीनामे नाही घरात बसवत आता हे जर मराठ्याच्या पोटचे जर असले ना तर यांनी डायरेक्ट राजीनामे द्यावा जे आहेत ना आमची 146 गांडूची अवलादी त्यांनी डायरेक्ट राजीनामे द्यावा अजून एकही मराठाचा आमदार खासदार कुणीही आमच्या समाजाबद्दल बोललेला नाही ते झिरवळे साहेब ते 22 आमदार आहेत त्यांचे ते राज्यपालाला भेटायला गेले की आमच्या याच्यातून आरक्षण देऊ नका धनगर बांधवाला फक्त 22 आहेत आमची 148 आहेत त्या मराठ्याच्या अवलादी दिसत नाहीत आम्हाला त्या गांडूच्या अवलादी आमच्या जीवावर फक्त मोठे झाले यांचे 25 पिढ्यापासून घातीन इतका प्रॉपर्टी त्यांच्याजवळ मनोज जरांगे पाटील आपल्या प्रत्येक भाषणातून एक गोष्ट आवर्जून सांगतात की बाबांनो आतापर्यंत आम्ही म्हणजेच मराठा बांधवांनी ज्या पद्धतीने राजकारण्यांना निवडून देण्यामध्ये खारीचा वाटा उचललेला आहे ज्या पद्धतीनं मराठा बांधव आतापर्यंत या नेत्यांच्या मागे उभे राहिलेले आहेत ते बघता इथून पुढे त्यांचं प्रथम कर्तव्य आहे की आता मराठा आरक्षणाचा लढा हा इतका तीव्र झालेला असताना त्यांनी या संदर्भात कुठलंही पाऊल आतापर्यंत ठोस असं उचललेलं नाही आमदारांना खासदारांना काहीच नाही कुणीच नाही उचललेलं त्याच्यामुळे आता ह्या जरांगे पाटलाच्या शब्दामुळे समाज शांत आहे 14 तारखेचं त्यांची सभा आहे 23 अल्टिमेटम संपणार आहे त्याच्यानंतर जरांगे पाटलाची दिशा दाखवते त्याच्यावर महाराष्ट्राचं राजकारण चालेल बरं आता एक अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारा असं वाटतं की आता इतक्या 50-60 सभा मनोज जरांगे पाटील यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी गावात शहरात तालुक्यात जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी झाल्या ह्या सगळ्या सभेंच्या वेळेस केवळ मनोज जरांगे पाटील हे एकमेव एकटे स्टेजवर होते आणि त्यांच्या समवेत मुली किंवा लहान मुलंच होते कुठल्याही व्यक्तीला नेत्याला इकडे स्टेजवरती प्रवेश नव्हता या सभेच्या ठिकाणी असं चित्र असेल की वेगळं काही असेल सेम चित्र राहणार कारण इथं पाटला शो स्टेजवरती कुणी राहणार नाही राजकीय नेता कुणी पण स्टेजवर त्यांना एंट्री नाही कुठल्याही राजकीय नेत्याला कुठल्याही राजकीय नेत्याला स्टेजवर एंट्री नाही जो कोणी निवेदन करणार असेल तो निवेदक आणि पाटील मनोज जरांगे पाटील एवढेच दोन लोक इकडे असतील
तर थँक्यू सो मच. मला वाटतं थोडंसं लांबलेलं आणि छान माहिती तुम्ही या संदर्भाने दिली. एकदा तुमचं नाव आणि तुम्ही कुठे राहता हे एकदा मला सांगा. मी अनुज चेपटे, उपसरपंच रामगव्हाण. रामगव्हाणचं तुम्ही उपसरपंच आहात, म्हणजे तुम्ही स्थानिकच आहात आणि इथल्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला सगळी जाण आहे. तर मंडळी, हे रामगव्हाणचे उपसरपंच आपल्यासोबत होते. त्यांनी सगळ्या पद्धतीची माहिती आपल्याला दिलेली आहे आणि निश्चितच आता 14 तारखेची जी सभा आहे ती सभा यशस्वी करण्यासाठी फक्त दादांचंच नाही तर आपण सर्वांचं योगदान हे तितकंच गरजेचं आहे. मनोज रांगे पाटील हे प्रत्येक आपल्या सभेमधनं एकच गोष्ट वारंवार सांगतात की सगळ्या नागरिकांची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवतो आहोत, तुम्हीच स्वतःचे आणि इतरांचे रक्षक आहात. तर अशा पद्धतीनं ही सभा आता इकडे 14 तारखेला नियोजित करण्यात आलेली आहे. निश्चितच या सभेमुळे महाराष्ट्र हा पेटून उठलेला आहे आणि सरकारला जाग येणार. ध्येयधोरणांमध्ये सुधारणा करून मराठा समाजाच्या, मराठा बांधवांच्या आंदोलनाला यश देणार आणि मराठा समाजाची जी प्रमुख मागणी आहे त्या मागणीला, मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे ते आरक्षण ह्या 14 तारखेच्या सभेनंतर निश्चितच मिळणार. धन्यवाद.